श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये गाय आणि वासरूचा फोटो किंवा मूर्ती कुठे लावावी किंवा जी मूर्ती आहे ती कोणत्या दिशेला ठेवावी त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहेत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. घरात सकारात्मकता ऊर्जा राहते आणि सर्व देवांमध्ये गाय वास करते. दूध, तूप, शेण आणि गोमूत्र यासारख्या गोष्टी गायीपासून आपल्याला मिळतात. पूर्व दक्षिण दिशेला गायीचा फोटो ठेवल्याने संघर्ष, दुःख, आर्थिक समस्या दूर होतात. तसेच आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतात. गायीची सेवा करणे खूप शुभ मानले जाते. ज्या लोकांच्या घरात गायी वासराची सेवा केली जाते त्या घरात कोणतीही समस्या राहत नाही किंवा येत नाही. कुठेही बाहेर जाताना किंवा शुभ कार्यासाठी बाहेर जाताना गायीला हिरवा चारा खाऊ घालावा असे केल्याने शुभ मानले जाते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार वासराला दूध पाजणारी गाय घरात ठेवल्याने संतती होण्याची शक्यता निर्माण होते. जोडप्याने गायीचा असा फोटो आपल्या बेडरूममध्ये अशा प्रकारे ठेवावा की त्याची नजर पुन्हा पुन्हा त्यावर पडेल. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरी आणि कामाच्या ठिकाणी नाण्यांच्या ढिगाऱ्यावर गाय बसवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे यश आणि समृद्धी लाभते. गायीची मूर्ती घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवणे शुभ मानले जाते कारण यामुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतो. व्यक्ती योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनतात. आर्थिक लाभ होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला राधाकृष्णाच्या मागे बांधलेली गाय असा फोटो लावावा. जो कोणी गायीची पूजा करतो त्याला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. तसेच नकारात्मक ऊर्जा त्याच्यापासून दूर राहतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.